नमस्कार, संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत. आपल्या भागातील बातमीचा सखोल वृत्तांत पाहण्यासाठी संवाद लाईव्ह टी व्हीला आजच सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे जलद अपडेट्स मिळवा. आता वळूयात आजच्या बातमीकडे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध असं शनिशिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थान आता राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर शनिशिंगणापूर ग्रामस्थांमधून मात्र संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. विश्वस्त मंडळाबाबत अनेक तक्रारी वारंवार येत होत्या, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीत मंदिर आल्याने व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि मिळणाऱ्या निधी आणि दानातून कल्याणकारी कामं केली जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलंय. दरम्यान या निर्णयावर शिंगणापूर काय वाटतंय, हा निर्णय योग्य आहे का हे आम्ही जाणून घेतलंय, पाहूयात. याच्यामध्ये कसं आहे, गावातल्या जे स्थानिक लोक आहेत ना, त्यांनी जे पूर्णपणे आत्तापर्यंत जे कार्य केलं ते चांगलं केलं आहे. म्हणजे कोणतं ग्रामपंचायत वगैरे नाही, सर्व चांगलं केलं आहे. पण संस्थांच्या लोकांनी आत्तापर्यंत जे निर्णय घ्यायचे ना, ते चुकीचे निर्णय घेतलेले आत्तापर्यंत, त्याच्याबद्दल आमचं दुःख व्यक्त आम्ही करतो. ते आम्हाला मान्य आहे. पण कमीत कमी स्थानिक पातळीवरचे जे मुलं आहेत ना गावातले, त्यांना कर्मचारी म्हणून संस्थांमध्ये घ्यायला पण होतं. तर आतापर्यंत ही गोष्ट आतापर्यंत घडलीच नाही अशी. देवस्थानांनी देवस्थान असं म्हणतं की आम्ही गावातल्या लोकांना नोकऱ्या दिल्या, त्यांना हे केलं. एक काम करा ना तुम्ही, आता तुम्हाला संस्थान म्हणतं ना असं, याच्यावरती मग तुम्ही संस्थांना सांगा, तुम्ही संस्थांना तुम्ही विचारून घ्या का गावातले कर्मचारी आहे प्रॉपर किती आणि बाहेरचे किती लोक तुमच्याकडे कर्मचारी काम. तुम्ही म्हणता झाला मानतो, तुम्ही म्हणता निर्णय झाला तर काय, आता किती गाव जरी आरळलं त्यांचा निर्णय झालेला असला ते काय करणार आहेत. पण मग गावाची प्रथा काय सांगते किंवा तुमचा विचार काय? शासनाचा निर्णय झाला तर गाव काय करणार तिथं, है की नाही? मग ग्रामस्थ विरोध करणार नाही या सगळ्या गोष्टीला? काय विरोध करणार ग्रामस्थ, काय विरोध करणार आहेत? निर्णय झाल्यानंतर काय विरोध करणार? कारण याआधी मी अनेक वेळा, जवळजवळ माझ्या 15 ते 20 वेळा मी धर्मदायक तुळ्याच्या हरकती केल्या होत्या. त्या कामगार भरती संदर्भात असतील, पानसनाला सुशुभीकरण असेल आणि याचा अनेक प्रकारे गैरवापर काही वस्तूंचा इथं होत होता. त्या संदर्भात मी अनेक वेळा धर्मदायकांना म्हणजे अर्ज केला, त्याच्यावरती म्हणणं मांडलं. नंतर या संदर्भात मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा अर्ज केला आणि त्यावर निश्चितपणे सरकारने चांगला निर्णय घेऊन या पाठपुरावा देखील स्थानिक आमदार असतील सगळ्यांनीच पाठपुरावा त्याचा केला. सर्व कार्यकर्ते एकजूट आणि इथं झालेला निर्णय अतिशय योग्य निर्णय आहे. यामुळे खऱ्या अर्थानं आज 7:30 संपली असं मला वाटतं आणि इथून पुढे इथं जो गैरवापर होत होता तो होणार नाही. कारण याच्यात जे कामाचं प्रलंबित काम, जो अनेक वर्षापासून कामं चालू आहेत, अनेक कोटी किरकोळ म्हणजे 17 ते 18 कोटीची कामं 70 कोटीच्या आसपास नेऊन घातली, याला जबाबदार कोण? खऱ्या अर्थानं कामाचं नियोजन, यामुळे मागं स्लॅब कोसळला होता, त्या स्लॅब कोसळ्याचे फोटो काढून कोणी देत नव्हतं. मी स्वतः फोटो काढून त्याची हरकत धर्मदायकाकडे घेतली होती. इथं कोणी गेल्यास जबाबदार हे प्रशासन राहीन का, कोण राहीन? म्हणून ग्रामस्थांचं म्हणणं आहे की परंपरा चालू होती नाही, त्याबद्दल गावातल्या लोकांची काही गोष्टी बरोबर असतील, परंतु खऱ्या अर्थानं गावातल्या लोकांसुद्धा आतापर्यंत न्याय भेटलेला नाही आहे. आणि याच्या मागं अनेक लोक आहेत, राजकारणी लोक असतील, याचा गैरफायदा यांनी घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं गावातले काही लोक म्हणजे निर्णय बदलला किंवा काही वेगळा विचार केला तर तुम्ही काय? मग त्या संदर्भात सरकार निश्चितच निर्णय बदलणार नाही. सरकारने एकदा निर्णय घेतला म्हणजे तो कायद्याची पूर्ण परंपरा कायम ठेवून त्यांनी घेतला. खरं तर शनिशिंगणापूर ग्रामस्थांच्या प्रतिक्रियेतून असं जाणवलं की आमच्या गावातील मंदिरात स्थानिकच मुलांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात. ही मागणी तशी रास्तच आहे. सरकारनं याकडे कटाक्षानं लक्ष द्यावं, त्याचसोबत सरकारचं हे मंदिर आता स्वतःच्या नियंत्रणाखाली घेण्याचा निर्णयही योग्यच आहे. कारण मंदिरातील विश्वस्त मंडळाच्या बेबंद वागणुकीला आता आळा बसणार आहे. मात्र सरकारनं आता मंदिरात दानस्वरूपात येणाऱ्या पैशांचा मंदिरातील सोयीसुविधा वाढवण्यासाठी वापर करावा, तसंच मंदिराच्या कामांसाठी स्थानिक तरुणांनाच रोजगार उपलब्ध करून द्यावा, तरच ग्रामस्थांमधूनही समाधान व्यक्त होईल. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमले आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, हवेली, आंबेगाव, मंचर, जुन्नर, हडपसर, पिंपरी आणि भोसरी, या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमले आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुकांनी आजच संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 9665992992. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.